बॅक टू माय चॅनल. मी आरती आणि मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे न्यू ब्राइड लुक. म्हणजेच आज आपण क्रिएट करणार आहोत हा लुक. आणि जर हा लुक कसा क्रिएट केला हे पाहायचं असेल तर माझा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक नक्की करा, सोबतच शेअरही करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर साईडची बेल आयकनही दाबा, म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जातील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी प्री मेकअप प्रिपरेशन ऑलरेडी करून घेतलेला आहे आणि जर त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर मी इथे कुठेतरी त्याचा लिंक देते, तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. आणि या मेकअपसाठी आपण सुरुवात करणार आहोत प्रायमरनी. इथे मी इनसाईडचं 3-in-1 प्रायमर यूज करते. जर उन्हाळ्यात तुम्ही हा मेकअप करत असाल तर मस्ट ट्राय की तुम्ही प्रायमर स्किप नका करू. मी इथे प्रायमर लावून घेतलेला आहे. यानंतर मी इथे यूज करत आहे क्रायलॉनचा D34 म्हणजेच ऑरेंज करेक्टर टू हाईड माय डार्क सर्कल्स अँड द डार्कर एरियाज. इथे माझे लीड्सही थोडे डार्क आहेत तर मी इथे लीड्सवरतीही थोडंसं करेक्टर लावून घेते. देन अराउंड माय माउथ. आणि मी याला ब्लेंड करून घेते ब्लेंडरनी. तुम्हाला करेक्टर जे आहे ते खूप स्मूथली ब्लेंड करून घ्यायचं आहे, कारण हा मेकअपचा बेस असतो तर त्यामुळे फाउंडेशन असो किंवा करेक्टर असो देन कन्सीलर असो हे सगळे जे आहे तर तुम्हाला ते खूप चांगल्या प्रकारे ब्लेंड करून घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त करेक्टर लावायचं नाही आहे, कारण जर तुम्ही जास्त ऑरेंज करेक्टर यूज केला तर तुमचा हा जो एरिया आहे तो पूर्ण ऑरेंज ऑरेंज दिसून येईल. सो जेवढे तुमचे डार्क स्पॉट्स आहेत तेवढ्यांनाच ऑरेंज करेक्टर थोडं थोडंसं लावून घ्या. तर आज मी इथे व्हायरल ब्लश टेक्निक यूज करणार आहे आणि ती टेक्निक एक्झॅक्टली काय आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याचीही लिंक मी इथे वर देते, तुम्ही तिथे जाऊन त्याचाही व्हिडिओ पाहू शकता. तर त्यासाठी मी इथे लिपस्टिक घेतलेली आहे. ही एलेटिनची लिपस्टिक आहे. तर तुम्ही पाहू शकता मी लिपस्टिक अशा प्रकारे लावून घेतलेली आहे. यानंतरून आपल्याला लावून घ्यायचं आहे कन्सीलर. इथे मी मेबलिन न्यूयॉर्कचं कन्सीलर यूज करत आहे आणि याचा शेड आहे 25 मीडियम. मी हेच कन्सीलर लीड्सवरतीही लावून घेते. And then highlighted areas varti. Nantar apan karun ghenar ahot contour. कॉन्टोरिंग एरियाज आहेत हा, जिकडे की तुमचा कान सुरू होतो आणि जिकडे तुमचं
नाक संपवतो तिथे तुम्हाला कॉन्टोर करायचं आहे, म्हणजेच कानाचा जो हाड आहे त्याच्यावरती कॉन्टोर करायचा आहे. त्यानंतरून तुम्हाला इथे नाकाच्या साईडला म्हणजे इथे तुम्हाला कॉन्टोर करून घ्यायचं आहे. देन इथे टू द जॉ लाईन आणि फोरहेडवरती. तर आपण या सगळ्यांना ब्लेंडरनी ब्लेंड करून घेऊया. त्यासाठी मी ब्लेंडरचे वेगवेगळे भाग यूज करत आहे. तर मी हे सगळं ब्लेंड करून घेते. तर हे जे सगळं आहे ते मी एकाच ब्लेंडरनी त्याच्या वेगवेगळ्या साईड यूज करून ब्लेंड करणार आहे. सगळ्यात सुरुवातीला मी कन्सिलर जे आहे ते ब्लेंड करून घेते, त्यानंतरून ब्लश आणि त्यानंतरून कॉन्टोर. तुम्ही जर ही व्हायरल ब्लश टेक्निक जर यूज केलात, म्हणजे लिपस्टिक ॲज अ ब्लश म्हणून लावलात, तर तुम्हाला ब्लशही लावण्याची गरज नाही. आणि मला ही टेक्निक खूप जास्त आवडलेली आहे, कारण याने तुमच्या चेहऱ्यावरती विदाउट ब्लशचा जो पिंक असा टिंट दिसतो तो पण फाउंडेशनच्या वर नाही तर फाउंडेशनच्या खालून, त्यामुळे तुमची स्किन जी आहे ती रिअल दिसते आणि तुमचा मेकअप जो आहे तो खूप इफेक्टिव दिसतो. तर मी याच टेक्निकवरती एक व्हिडिओही टाकलेला आहे, तुम्ही तो माझ्या चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता. फाउंडेशनच्या पूर्वी मी इथे कलर इसेन्सचा इल्युमिनेटिंग स्किन एनहान्सर यूज करत आहे, ज्याने की आपल्याला यांनी हायलायटरचा फील येईल. आता मी याला ब्लेंड करून घेते. तुम्हाला याला जेवढं होईल तेवढं लवकर ब्लेंड करून घ्यायचं आहे, नाहीतर तो सुकून गेला तर ब्लेंडिंग खूप अवघड जातं. यानंतर मी इथे यूज करत आहे फाउंडेशन. मी फाउंडेशनसाठी PSEचा HD लिक्विड फाउंडेशन यूज करत आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी सगळं जे फाउंडेशन आहे ते इव्हनली सगळीकडं अप्लाय करून घेते आणि त्यानंतरून मी त्याला ब्लेंड करून घेते. यानंतरून आपण लावून घेणार आहोत पावडर. मी इथे क्रायलॉनचा डर्मा कलरचा पावडर यूज करत आहे. तुम्ही कुठलाही लूज पावडर यूज करू शकता. पावडरनी आपला जो मेकअप आहे तो सेटल होऊन जातो आणि लॉंग लास्टिंग राहतो. आता मी जे सांगणार आहे तुम्ही त्याला टिप म्हणूनही घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मेकअपमध्ये कुठलेही प्रोडक्ट यूज करू शकता, म्हणजे कुठलेही, बट मेक शुअर की ते जे प्रोडक्ट तुम्ही यूज करत आहात ते तुमच्या स्किनसाठी चांगले असावे. जसं की बऱ्याच वेळेला असं होतं की लोकल प्रोडक्ट यूज केल्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते किंवा मग तुमच्या स्किनवरती रॅशेस येऊ शकतात. ट्राय करा की तुम्ही ब्रँडेडच प्रोडक्ट यूज कराल. तर इथे मी ब्रशनी पावडर काढून घेत आहे. हा प्रो आर्टेचा PF06 नंबरचा ब्रश आहे. मी थोडंसं पावडर लिड्सवरतीही लावून घेते, ज्याने की आपला आयशॅडो जो आहे तो चांगल्या प्रकारे ब्लेंड होईल आणि त्याचे जे कलर्स आहेत ते पॉपअप होऊन येतील. म्हणजे आयशॅडोचे जे कलर्स आहेत ते खूप इफेक्टिवली दिसून येतील.
तर मी जो ब्लश टेक्निक यूज केलेला आहे त्याचा इफेक्ट तुम्ही ॲक्च्युली पाहू शकता. त्याचा जो पिंक कलरचा टिंट आहे तो तुम्ही इथे पाहू शकता. इवन मी त्यावरती फाउंडेशनशिवाय काहीही लावलं नाही, म्हणजे फाउंडेशन अँड देन पावडर. त्यावरती मी ब्लशही लावलं नाही किंवा आणखीन कुठलाही प्रोडक्ट लावलेला नाही आहे. तरीही तुम्ही पाहू शकता इथे जो पिंक टिंट येतोय. पण पावडर लावून घेतलेला आहे. आता आपण वळणार आहोत आय मेकअपकडे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे आयब्रो फिल करून घेते आणि त्यानंतरून त्याला ब्रशनी कोम करून घेते, ज्याने की आपले जे आयब्रो पेन्सिल आहे ती आपल्या आयब्रोजमध्ये सगळीकडे इव्हनली स्प्रेड होईल. तर आयब्रो कोमिंगसाठी मी इथे प्रोवाटेचा PE33 नंबरचा ब्रश यूज करत आहे. यानंतरून आपण डोळ्यांचा मेकअप करणार आहोत आणि त्यासाठी मी असा कलरफुल असा आयशॅडो यूज करणार आहे या लुकसाठी. PE22 त्याने मी बेस लावून घेते. तर मी इथे क्रीम बेस आयशॅडो यूज करत आहे आज या लुकसाठी. मी हा जो आयशॅडो आहे तो बोटानी स्प्रेड करत आहे, कारण आय थिंक मला पर्सनली असं वाटतं की बोटानी खूप चांगल्या प्रकारे हा स्प्रेड होतो. मी हा जो आयशॅडो आहे तो पूर्ण लीड्सवरती लावून घेते. त्यानंतर मी त्यावरती पावडर आयशॅडो यूज करणार आहे सेम कलरचा. अँड फॉर द आउटर कॉर्नर मी थोडासा ब्राऊन कलरचा शेड जो आहे तो यूज करणार आहे. यानंतरून मी माझ्या आयबॉल्सवरती थोडंसं ग्लिटर आयशॅडो लावून घेणार आहे. सो सेम ग्लिटर जो मी लिड्सवरती यूज केलेला आहे तो सेम मी इनर कॉर्नरवरतीही यूज करून घेणार आहे. आणि आता मी लावून घेणार आहे लाइनर. अँड नाऊ आय विल यूज काजल. तर मी या काजलला या ब्रशनी स्प्रेड करून घेते. हा प्रोवाटेचा PE29 नंबरचा ब्रश आहे. तर यानंतरून मी थोडस पावडर कॉन्टोर करून घेते. त्यासाठी मी इथे मेकअप रेव्होल्युशनचा आयकॉनिक लाईट्स अँड कॉन्टोर प्रो नावाचा पॅलेट यूज करत आहे. आता मी थोडंसं ब्लश लावून घेते. जर तुम्हाला एक्स्ट्रा ब्लश जो आहे तो लावायचा नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही ही जी स्टेप आहे ती स्किपही करू शकता. तर यानंतर मी लावणार आहे लिपस्टिक. पहिल्यांदा मी थोड्याशा डार्क कलरनी आउटलाईन करून घेते आणि त्यानंतरून आतमध्ये लिपस्टिक फिल करते. तर लिपस्टिकसाठी मी इथे प्रोवाटेचा PL37 नंबरचा ब्रश यूज करत आहे.
तर सगळ्यात शेवटी आपण करणार आहोत हायलायटिंग. हायलायटिंगसाठी मी इथे प्रोवाटेचा PF09 नंबरचा ब्रश यूज करत आहे. आपला मेकअप झालेला आहे तर मी तुम्हाला भेटते फायनल लुक नंतर. थँक्यू सो मच माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुक दोन्हीवरही फॉलो करू शकता, कॉल आरतीज गॅलरी. थँक्यू सो मच, सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.